भंडारा जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे होऊन बरेच महिने झाले, मात्र विमा कंपनीने विम्याची रक्कम अजूनही शेतकरी खात्यात जमा केलेली नाही। शेतकऱ्यांनी रात्र जागून रांगा लावून पीक विमा काढला, आता मोबदला देण्याची वेळ आली तर कंपनी पुढे यायला तयार नाही। यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालाय, तातडीने विमा रक्कम देण्याची मागणी त्यांनी केली आहे। बातमी लागली ज्यांनी पीक विमा काढला, विमा ज्यांनी इन्शुरन्स म्हणजे नाशिकच्या उमराणे बाजार समितीत लाल कांद्याला प्रति क्विंटल 7171 रुपये इतका सर्वाधिक भाव मिळालाय। परतीच्या पावसानं कांदा पिकाचं प्रचंड नुकसान केलंय, परिणामी आवक घटलीय, त्यामुळे भाव वाढलाय। लाल कांद्याचा सरासरी दर 3300 ते 3500 रुपये इतका आहे। दुसरीकडे उन्हाळी कांदा मात्र 1000 रुपये दरानं विकला जातोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसलाय। कुडाळ आणि कणकवली तालुक्यात काही काळ रिमझिम पाऊस बरसला। अवकाळी पावसानं आंबा बागायतदार चिंतेत आहे, अनेक भागात अजूनही ढगाळ वातावरण आहे। नगरच्या संगमनेरमधल्या टोमॅटो व्यापाऱ्याला 29 लाखांचा गंडा घालण्यात आला। हा व्यापारी नेहमीच परराज्यातील व्यापाऱ्यांना टोमॅटो विकायचा। गेल्या वर्षी त्यानं गुजरातच्या व्यापाऱ्याला 22 लाखांचा टोमॅटो विकला, मात्र व्यापाऱ्यानं पैसे द्यायला टाळाटाळ केली आहे, त्यामुळे संगमनेर पोलीस ठाण्यात त्या व्यापाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। अकोल्यात आदिवासी शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन केलंय। रात्री कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर मुक्काम ठोकला। ओला दुष्काळ जाहीर करा, तसंच कर्जमाफी योजनांची अंमलबजावणी करा, या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। पुण्यात इंदापूर शहरात राष्ट्रवादीनं नगरपरिषदेवर मोर्चा काढलाय। उजनी धरणातनं इंदापूर शहरवासियांना दूषित आणि अत्यंत कमी दाबानं पाणी पुरवठा केला जातो, शिवाय त्यामध्ये घातक द्रव्य आणि कारखान्याची केमिकल्स मिसळली जातात, असा स्थानिकांचा आरोप आहे। त्याविरोधात काढलेल्या या मोर्चात महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन निषेध नोंदवलाय। शिर्डीच्या साकुरी शिव इथं रस्त्यावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी नगर परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण झालंय। अतिक्रमणामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतोय, नगर परिषदेनं हे अतिक्रमण तात्काळ हटवावं अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। बीडमध्ये हिंदू जनजागृती समितीनं आंदोलन केलंय। लव जिहाद विरोधात कायदा व्हावा, तसंच श्रद्धाच्या मारेकऱ्याला फाशी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। मावळ तहसील कार्यालयावर आदिवासी समाजानं धडक मोर्चा काढला। 2010 पूर्वीची अतिक्रमणं शासनानं अधिकृत करावी, तसंच गायरान किंवा इतर ठिकाणी वर्षानुवर्ष राहत असलेल्या लोकांना त्यांच्या जमिनी अधिकृत करून द्याव्यात, या मागण्यांसाठी तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आलंय। नाशकात मालेगावच्या बोरी आंबेदरी बंदिस्त पाईपलाईन प्रकल्प विरोधातलं आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे। 19 दिवसांपासून हे आंदोलन केलं जात आहे, त्याला पालकमंत्री दादा भुसेंनी अधिकाऱ्यांसह अचानकपणे भेट दिली आहे। आंदोलकांना योजना समजवायचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आंदोलकांनी हात जोडून कालव्याद्वारे पाणी घेऊन जाण्याची आर्त विनंती केली आहे, त्यामुळे आता हे आंदोलन चिघळण्याची शक्यता। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये शासकीय क्रीडा संकुल भव्य आणि सुसज्ज होण्याकरता उपोषण सुरू करण्यात आले। क्रीडांगणाच्या मागणीसाठी आता खेळाडूंसोबतच इस्लामपूरमधील विविध संघटना आणि नागरिक आक्रमक झाले। लवकर मागणी मान्य न झाल्यास यापेक्षा मोठं आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। शिवशाही बसचा खेळ खंडोबा सुरूच आहे। नांदेडमधील लग्नाचं वऱ्हाड नेणाऱ्या 2 बसेस बंद पडल्यानं वराडी मंडळींना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला। जळगाव जिल्ह्यातील जामोद येथील लग्न सोहळ्यासाठी नांदेडहून वराड जाणार होतं, त्यासाठी सकाळी 10 वाजता शिवशाही बस आली, ती नांदेड शहरातच बंद पडली। त्यानंतर 2 तासानं दुसरी बस पाठवण्यात आली, मात्र ती सुद्धा तांत्रिक कारणामुळे बंद पडली। महानिर्मिती कंपनीत कनिष्ठ अभियंता सहाय्यक अभियंत्यांची भरती आहे, यात आरक्षित वर्गाला डोमेसाईल प्रमाणपत्र अनिवार्य आहे, मात्र खुल्या प्रवर्गासाठी तसा उल्लेख करण्यात आलेला नाही, यामुळे खुला प्रवर्ग उमेदवारांवर अन्याय होण्याची भीती आहे, म्हणून सर्वांना डोमेसाईल प्रमाणपत्र अनिवार्य करा, असं पत्र विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे। झुंड सिनेमातील बाबूची भूमिका साकारणारा अभिनेता प्रियांशु क्षत्रियला चोरी प्रकरणात नागपूर पोलिसांनी अटक केली। मनकापू इथल्या एका घरातून 5 लाखांचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याचा त्याच्यावरती आरोप आहे। या प्रकरणात पोलिसांनी प्रियांशुचा सहभाग असल्याचं सांगितलंय।
संभाजीनगरात दारू दुकानदारास मारहाण करणाऱ्या माजी महापौरांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 21 नोव्हेंबरला हुडकोमधील MR वाईन शॉपमध्ये या तिघांनी राडा केला होता. मारहाणीत एका कर्मचाऱ्याला बहिरेपण आलं, दुसरा कर्मचारी रक्तबंबाळ झाला. माजी महापौर सुदाम सोनवणे, संदीप कांबळे आणि बापू देशमुख अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नाव आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले. संभाजीनगरमध्ये वैजापूरच्या महाल गावातील ही घटना आहे. आमदार बोरणारे हे महाल गावात आले होते. ते एका कार्यकर्त्याच्या घरी चहा प्यायला गेले आणि त्यानंतर राडा सुरू झाला. आमदारांच्या सोबतच्या लोकांना धक्काबुक्की झाली. यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. बराच वेळ हा गोंधळ सुरू असल्याचं पाहायला मिळालं. भिवंडीत भाजप नगरसेवकावर 20 ते 25 जणांच्या टोळक्यानं हल्ला केला. लाहोटी कंपाऊंड परिसरातील या हल्ल्यात नित्यानंद नाडर यांच्या डोक्याला तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. हल्ल्यावेळी त्यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी CCTV आधारे शोध सुरू आहे. एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय. वाशिम शहरात 10 नोव्हेंबरला शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शहर प्रमुख रंजना पावळकर यांच्यावर भर रस्त्यात हल्ला झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली. हल्लेखोर मुख्य आरोपी मात्र अजूनही फरार आहे. या हल्ल्यानंतर तपासासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यामध्ये सावखेडा शिवारात 200 गांजाची झाडं आढळली आहेत. सुभाष पाटील यांच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून शेतात छापा टाकला. या कारवाईमध्ये 47 लाख रुपये किमतीचा 581 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. आरोपीलाही अटक झाली आहे. जालन्याच्या जांब समर्थमधील चोरी झालेल्या देवांच्या मूर्ती घनसावंगी पोलिसांनी ग्रामस्थांच्या स्वाधीन केल्या. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नागरिकांनी 25 किलोमीटर दिंडी काढत मूर्ती गावात नेल्या. आता उद्या या मूर्तींच्या पुनर्स्थापनेचा सोहळा पार पडेल. बारामतीत 2 कारवाईत रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार रोखण्यात पोलिसांना यश आलंय. 50 किलोची 325 तांदळाची पोती घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी चालकासह व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नीरा रस्त्यावरील एका हॉटेलजवळ रेशनिंगचा 17 टन गहू देखील पोलिसांनी जप्त केला आहे. वाशिममधील लाचखोर पुरवठा निरीक्षक SCBच्या जाळ्यात अडकलाय. वाशिम तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक निलेश राठोड यानं शिवभोजन थाळीचं थकीत बिल काढण्यासाठी 70,000ची लाच मागितली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं निलेश राठोडसह एकाला रंगेहात पकडलंय. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातनं गुजरातला जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जाते. पालघर जिल्ह्यात गुजरातच्या सीमेवरील आमगाव, नारायण, ठाणे, उधवा, दापचारी चेकपोस्टवरती तपासणी केली जाते. यात मतदारांना प्रलोभन देण्यासाठी वापरलं जाणारं साहित्य, अवैध वाहतुकीवर नजर ठेवली जाते. नांदेडमध्ये 10 फुटांचा अजगर आढळलाय. धर्माबाद तालुक्यातील समराळा गावात ही घटना घडली आहे. ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीजवळ अजगर दिसल्यानं ग्रामस्थ घाबरले. यानंतर सर्पमित्र क्रांती बुद्धेवार यांनी अजगराला पकडल्यानंतर त्याला सुरक्षित जंगलात नेऊन सोडण्यात आलं. अजगराला पकडताना त्याला बघायला गावकऱ्यांनी गर्दी केली होती. पुण्याच्या शिरूरमध्ये शिक्रापूर इथं टाकीत पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लांना जीवदान देण्यात आलंय. इंदिरा कॉलनीतील एका जुन्या टाकीमध्ये कुत्र्याची पिल्लं स्थानिकांना दिसली. प्राणीमित्रांनी त्या कुत्र्याच्या पिल्लांना सुखरूप बाहेर काढलं आणि डॉक्टरांकडनं उपचारही करून घेतले. दौंडमध्ये मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या ST बसला काळं फासलं. बसवर जय महाराष्ट्र लिहित कर्नाटकचा निषेध करण्यात आला. बोंबईंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बसवरील कानडी भाषेतला मजकूर काळं फासून पुसण्यात आला. बाबा रामदेव यांचं वक्तव्य देशाला न शोभणार आहे. भगवा वेश परिधान करून इतक्या खालच्या दर्जाचं वक्तव्य करणं हे अशोभनीय असल्याची टीका काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर यांनी केलाय. देशात आणि राज्यात ज्वलंत विषय आहेत, त्या गोष्टींवर पडदा टाकण्यासाठी आणि समाजाला विचलित करण्यासाठी असं वक्तव्य रामदेव बाबा जाणीवपूर्वक करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
जळगाव जिल्ह्यात अजूनही कुपोषणाचे प्रमाण कमी झालेले दिसत नाही। जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणात 1200 अधिक बालक अतितीव्र कुपोषणाच्या तावडीत असल्याची माहिती समोर आली आहे। तर याच सर्वेक्षणात जवळपास 30,000 बालक कमी वजनाची आढळली आहेत। रेल्वे प्रशासन 2021 पासून दर 3 दिवसाला एका कर्मचाऱ्याची हकालपट्टी करत असल्याची माहिती उजेडात आली आहे। काम चुकारपणा अनेक विविध कारणांमुळे रेल्वेने कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय। 139 कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रशासनानं वेळेआधीच सेवानिवृत्त व्हायला लावलंय। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24